विद्यार्थी मित्रांनो स्पॉट राऊंडमध्ये प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक सूचना आलेली आहे एक पत्र आलेलं आहे परत एकदा आणि या पत्रामध्ये सतरा पाच दोन हजार एकवीसचं पत्र आहे आणि या पत्रामध्ये दोन गोष्टी दिसत आहेत आपल्याला एक तर दोन हजार वीस एकवीस पूर्वी ज्यांचे प्रवेश झालेले त्यांना शिष्यवृत्ती देण्याबद्दल हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्यांच्या संदर्भात सूचना काढण्यात आलेल्या आहेत आता संबंधित डिपार्टमेंटला तर पत्र बघूया का आपण काय आहे आणि नंतर चर्चा करू त्याच्यावरती तर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद जी पुण्याला आहे आणि ही पूर्ण नियंत्रण करत असते सर्व विद्यापीठांवरती आणि महाविद्यालयावरती तर त्यांच्याकडून हे पत्र आहे आणि हे पत्र प्रति कुलसचिव सर्व विद्यापीठाच्या कुलसचिवांना पत्र येते महाराष्ट्र राज्यातल्या विषय असा आहे की शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस पूर्वी जागेवरील प्रवेश फेरीद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत दोन तर दोन हजार वीस एकवीसच्या अगोदरचे म्हणजे सध्याची जी बॅच आहे ती सोडून त्याच्या अगोदरच्या जेवढ्या बॅचेस आहेत तर त्यांच्यासाठी म्हणजे मदत दोन तीन वर्षापासून काही त्यांना शिष्यवृत्ती दिली गेली नाही तर ती त्यांना आता देण्याबद्दल आणि कारवाई पुढची त्यांनी करावी यासाठी हे पत्र आहे उपरोक्त संदर्भीय पत्रास अनुसरून शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस पूर्वी चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी व संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची अंतिम फेरी संपल्यानंतर जागेवरील प्रवेशित विद्यार्थ्यांची पदवी होई पूर्ण होईपर्यंत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनांचा लाभ अनुज्ञेय करण्यात आला आहे म्हणजे या विद्यार्थ्यांना जे दोन हजार वीस एकवीस पूर्वीचे आहेत त्या सगळ्यांना त्या दोनही ज्या शिष्यवृत्ती आहेत तर त्या त्यांना लाभ द्यायचा ठरलेलं आहे या संदर्भात आपल्या अधीनस्थ विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर सदर योजना संदर्भात अर्जाची पडताळणी करणाऱ्या संबंधितांनी संबंधितांना अवगत करावे अशी विनंती आहे मग यामध्ये महाडीपीटी देखील आलं आणि महाविद्यालय देखील आले संदर्भी पत्र माहिती व आवश्यक त्या कारवाईस्तव साधव कारवाईस्तव सादर असं त्या ठिकाणी आहे ते तर संचालकांनी पत्र लिहिलेले हरिहर कौसडीकर आणि याला तात्काळ वगैरे म्हणून वेगवेगळ्या डिपार्टमेंटला ते देण्यात आलेले आहे प्रति अधिष्ठाता कृषी सर्व विद्यापीठे यांना माहितीस्तव व स्तव सादर करण्यात आलेले पत्र तर याचा मेल देखील आहे त्या मेलचा अर्थ तोच आहे की दोन हजार म्हणजे बारा पाच जे पत्र आहे तर ते पत्र अटॅच केलेले म्हणतात ते आणि त्या पत्रामध्ये किंवा त्या पत्रानुसार ही जी योजना आहे छत्रपती शाहूच्या नावानं असलेली आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावानं असलेल्या निर्वाह भत्ता योजना तर ह्या दोन्ही योजना या विद्यार्थ्यांना लागू कराव्या म्हणजे दोन हजार वीस एकवीस पूर्वीच्या बॅचेसला तर अशा पद्धतीचं तात्काळचं पत्र एक काढण्यात आलेलं आहे आणि हे पत्र आपल्याला किरण दत्तात्रेय कदम परभणीचा विद्यार्थी आहे सेकंड इयरला आहे तो आणि त्यांनी आपल्याला हा हे पत्र पी डी एफच्या फॉर्मॅटमध्ये पाठवलं त्याबद्दल त्याला आपण धन्यवाद देऊया तर आता आपण मूळ पुन्हा आपल्या विषयाकडे येऊया की यामध्ये आपल्याला एक, या एक गोष्ट काही विद्यार्थ्यांसाठी आनंदाची आहे परंतु पुन्हा एकदा या बॅचसाठी मात्र हा प्रश्न पुन्हा तसाच प्रलंबित दिसून राहिलेला आहे म्हणजे या पत्रावरून एकच लक्षात आलं की दोन हजार वीस एकवीस पूर्वीच्या ज्या बॅचेस होत्या आणि ज्यांच्या शिष्यवृत्ती पर्टिक्युलरली ईबीसी कॅटेगरीतले ते विद्यार्थी असले पाहिजे आणि त्यांच्या स्पॉट मधून ऍडमिशन झालेल्या होत्या आणि त्यांची शिष्यवृत्ती जी छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं आहे आणि दुसरा निर्वाह भत्ता आहे जो डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावानं आहे तर ह्या दोन सवलती त्यांच्या काढून घेण्यात आलेल्या होत्या किंवा त्यांना त्या मिळत नव्हत्या त्याचा लाभ तर तो मिळावा यासाठी हे पत्र काढण्यात आलेलं आहे परंतु यामध्ये फक्त आपलं अर्धदुःख कमी झालं अर्धदुःख अजून आपलं कायमच आहे आणि ते म्हणजे असं की सध्या जी बॅच प्रवेशित आहे म्हणजे दोन हजार वीस एकवीसची जी बॅच आहे तर आपली मागणी ही त्या बॅच संदर्भात होती की या बॅचला देखील त्यांनी द्यावं आणि मग यापुढे त्यांना काय करायचं ते त्याचं त्यांनी पत्र वगैरे काढावं परंतु म्हणजे आतापासून जर ते पत्र काढलं तर मग त्यांना पुढच्या वर्षी तसं म्हणता येईल परंतु या बॅचच्या संदर्भात मात्र असं ते म्हणता येत की आम्ही कुठल्या तरी वृत्तमानपत्राला बातमी दिली होती आली होती आणि विद्यार्थ्यांनी त्याच्यावरून कन्सिडर करायला पाहिजे होतं तर तसं नसतं ते ज्या काही बातम्या किंवा जे काही जे आर वगैरे असतात पत्र असतात ते डिपार्टमेंटचेच असले पाहिजे आणि डिपार्टमेंटचे यापूर्वी तसे कुठलंही पत्र नव्हतं आपल्याला याच्या अगोदर जे काही पत्र प्राप्त झाले किंवा जे काही बातम्या मिळाल्या त्या वर्तमानपत्रामधून अगोदर मिळाल्या आणि त्याच्यानंतर मग पत्र आले पण पत्र येईपर्यंत प्रवेश वगैरे हो विद्यार्थ्यांचे झालेले होते आणि म्हणून शासनानं अजूनही याच्या संदर्भात विचार करावा की महाराष्ट्र राज्याचं हे जे काही कृषी विभाग आहे आणि याच्यामध्ये यावर्षी जो काही प्रचंड प्रॉब्लेम प्रवेशाच्या संदर्भात होत राहिले पर्टिक्युलरली सीईटी वरती जे काही प्रवेशाच्या संदर्भात अडचणी निर्माण होत राहिल्या सुरुवातीपासून त्या पोर्टलवरती आणि एवढं सगळं झाल्यानंतरही परत हा शिष्यवृत्तीचा प्रॉब्लेम अजूनही तसाच पेंडिंग आहे म्हणजे कमीत कमी या बॅचला त्यांनी देऊन पुढच्या बॅचेसच्या संदर्भात काय करायचं त्यांनी ते करत राहावं पुढच्या वेळेस त्यांना कोणी म्हणणारही नाही त्याबाबत परंतु एवढ्या बॅचला मात्र त्यांनी शिष्यवृत्ती दिलीच पाहिजे आणि त्यांच्या ह्या दोन्ही सवलती त्यांनी एवढ्या बॅच पुढे तरी कायम ठेवाव्या तर या संदर्भात शासनानं पुन्हा कारवाई करावी आणि योग्य तो निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना या संदर्भात अस्वस्थ करावं तर यासाठी आपण हा व्हिडिओ या ठिकाणी तयार केला होता दुपारच्या सत्रामध्ये आपण मुख्यमंत्री साहेबांना एखादं पत्र तयार करत आहोत ते पत्र देणार आहोत आणि विनंती करणार आहोत की या विद्यार्थ्यांची ही समस्या सोडवा आणि आपले जे पेपर रेग्युलरली सुरू आहे तुमचे मिड टर्म एक्झामचे तर ते पेपर देखील मी तुम्हाला दुपारच्या सत्रामध्ये आणखी काही पेपर माझ्याकडे आलेले आहेत तर ते पेपर मी तुम्हाला देतो तुम्ही ते पेपर बघायचे त्याचा अभ्यास करायचा त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आणि सायमल्टेनियसली आपला स्टडी चांगल्या पद्धतीने चालू ठेवायचा आहे ह्या सगळ्या घडामोडी घडत राहतील पत्र येत राहतील याच्याकडे ये तुम्हाला लक्ष द्यावं लागेल तर तुम्ही त्याचे लाभार्थी असाल तर आणि इकडं तुम्हाला मिड टर्मचा देखील अभ्यास करत राहायचा आहे तर पुन्हा एकदा तुमच्या आता रजा घेतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद